काश्मीरी अतिरेकी यासीन मलिकला जन्मठेपेची शिक्षा. निकाल येण्याआधी श्रीनगरमध्ये यासीनच्या घराजवळ दगडफेक, तर जम्मूमध्ये काश्मीरी पंडितांचा जल्लोष. राज्यात पुढील तीन दिवस मेघगर्जनेसह वादळी वारे वाहण्याची शक्यता. काही ठिकाणी पावसाचा अंदाज. 48 तासांत मान्सूनच्या वाटचालीचा वेग वाढणार. खरीपाच्या तोंडावर खतं, बी बियाणांचा तुटवडा, शेतकऱ्यांची फसवणूक. मराठवाड्यात जुन्या 3.5 लाख मेट्रिक टन खतांचा साठा नव्या किमतीत विकल्याचं उघड. साखरेच्या निर्यातीवर 100 लाख मेट्रिक टनांची मर्यादा. देशांतर्गत किमती स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकारचं नवं निर्यात धोरण. ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी भाजप आक्रमक. भाजपचा मंत्रालयावर जाणारा मोर्चा पोलिसांनी रोखला. चंद्रकांत पाटील, मुनगंटीवार, पडळकर ताब्यात. केंद्र सरकारनं ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी, पवारांची मोदी सरकारकडे मागणी. तर ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावूनच निवडणूक होईल, पवारांची ओबीसी मेळाव्यात ग्वाही. राज्यसभेसाठी उद्या संजय राऊत आणि संजय पवार शिवसेनेकडून अर्ज दाखल करणार. भाजपनं संभाजीराजेंना 42 मतं द्यावीत, राऊतांचा टोला. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24.